लोकसभा निवडणुकीमध्ये कुठे नरेंद्र मोदींची तर कुठे राहुल गांधींची चर्चा सुरू आहे, पण हिंगोली लोकसभा मतदारसंघात सध्या चर्चा सुरू आहे ती फक्त सुभाष वानखेडे या नावाची. आता तुम्ही म्हणाल की या नावामध्ये एवढं आहे तरी काय, म्हणूनच बघा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. मंडळी, शेतात हळद वेचणारे हे शेतकरी लोकसभेच्या मैदानात उतरलेत. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण आमदार खासदारांनी गरिबांचे प्रश्न सोडवले नाहीत म्हणून आपणच खासदार व्हायचं म्हणून वानखेडे लोकसभेच्या रिंगणात उतरले. एक शेतकरी लोकसभेला उभा आहे हे पाहून तुम्हाला क्षणभर कौतुक वाटलं असेल, पण खरी हिंगोली लोकसभा मतदारसंघात विविध पक्षाच्या तब्बल 28 उमेदवारांपैकी 6 सुभाष वानखेडे नावाचे उमेदवार रिंगणात आहेत. हिंगोली लोकसभा निवडणुकीतून काँग्रेसच्या राजीव सातवांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसनं भाजपच्या सुभाष वानखेडेंना मैदानात उतरवलं आणि या वानखेडेंना शह देण्यासाठी विरोधकांनी मतदारसंघातल्या तब्बल 6 सुभाष वानखेडेंना लोकसभेच्या मैदानात उतरवल्याची चर्चा आहे. विरोधकांची ही रणनीती समजून घेण्यासाठी जरा या आकडेवारीवर नजर टाकूया. 2014 सातवांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंचा अवघ्या 1632 मतांनी पराभव केला. वानखेडे विरोधात आणखी 2 वानखेडे मैदानात होते. त्या दोघांना मिळून तब्बल 12,441 मतांची बेगनी मिळाली. यावरूनच नावं साधर्म्याचा फटका सुभाष वानखेडेंना किती मोठ्या प्रमाणात बसला हे आपल्या लक्षात येतं. आपल्या नावाच्या धास्तीमुळेच शिवसेनेनं आपल्या विरोधात ही रणनीती आखल्याचं वानखेडेंचं म्हणणं आहे. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्या नेत्यांनी नावांचा आधार घेत पुन्हा राजकीय खेळी खेळली आहे. हे सगळं पाहिल्यानंतर नावात काय आहे असं म्हणण्याचं कदाचित कुणी धाडस करणार नाही हे नक्की. कन्हैया खंडेलवालसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. नावात काय आहे असं म्हटलं जातं, पण हिंगोलीतली ही सगळी घडामोड बघितली तर नावातच सगळं काय असं म्हटलं तर वा